भैरव आणि मानसीचं एक छोटस शेत होत, ज्यात दोघही शेती करत होते। त्यांच्याकडे दोन बैल होते जे त्यांची शेत नांगरायला मदत करत असत। भैरव दिवसभर शेतात काम करून थकून भागून घरी येत असे। बैलांना बाहेर बांधून तो आतमध्ये जाऊन मानसी बरोबर जेवत असे। ही त्यांची रोजची दिनचर्या होती। एक दिवस खूप ऊन होतं। भैरव आणि त्याचे बैल शेत नांगरत होते। सूर्य मावळेपर्यंत भैरव खूप दमून गेला। तो रोजच्या प्रमाणे घरी आला, बैलांना बाहेर बांधलं आणि जेवण करायला घरात आला। तो जेवला आणि गादीला पाठ टेकवताच झोपी गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा भैरव घराबाहेर आला, मानसी मानसी हे काय काय झालं हो? आपला दुसरा बैल कुठे गेला? हा, कालपर्यंत तर इथेच होता। अरे देवा, तुम्ही चिंता नका करू, तो आपल्याला नक्की मिळेल। भैरव आणि मानसी बैल शोधायला गावभर फिरू लागले। बाळा, तू कुठला काळा बैल पाहिला आहेस का? नाही काकू। दादा, तुम्ही इथे जवळपास काळा बैल पाहिला इथे कुठे? नाही, मी तर काहीच नाही पाहिलं। मानसी आणि भैरव बैलाला शोधू लागले। सकाळ नंतर संध्याकाळ झाली आणि भैरवच्या बैलाचा काहीच पत्ता लागला नाही। थकून भागून दोघ घरी आले। भैरव एका कोपऱ्यात बसून रडू लागला। आता मी शेत कसं नांगरणार? एका बैलाने शेती कशी करणार? रडू नका तुम्ही, काहीतरी नक्कीच होईल। तुम्ही इतके उदास होऊ नका। मानसी भैरवला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण भैरव खूपच भावूक झाला होता। काही दिवस लोटले आणि आता भैरव शेतामध्ये चिंतेत बसला होता। तेवढ्यात मानसी आली। अहो, उद्या आपल्याला शहरात जायचंय। कशासाठी? नवीन बैल खरेदी करायला। पण माझ्याकडे पैसे नाहीयेत। मला माहित आहे, मी हे थोडे पैसे वाईट समयासाठीच जमावले होते। हे घ्या, ह्याने आपण उद्या नवीन बैल खरेदी करूया। भैरवच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं। दुसऱ्या दिवशी भैरव आणि मानसी दोघही शहराच्या मंडईमध्ये पोचले। त्यांना तिथे खूप बैल दिसले। भैरव एक एक बैलाला नीट पारखून बघत होता। तेवढ्यात त्याची नजर एका काळ्या बैलावर पडली। मानसी, हा आपलाच बैल आहे। तुम्हाला खात्री आहे का? हो, याला मी लहानपणापासून पाळलंय। मानसी बैलाजवळ गेली आणि त्याला प्रेम करू लागली। जेव्हा बैल विकणारा त्यांच्या जवळ आला, चोर चोर, हा माणूस चोर आहे, ह्याने माझा बैल चोरी केला आहे। काही लोक तिथे जमा झाले। बैलाचा चोर घाबरला, पण त्याने जाणवू दिलं नाही। हा माझा बैल आहे, मी याची चोरी का करू? मी याला लहानाचं मोठं केलंय। तू खोट बोलत आहेस, हा बैल आमचा आहे, ह्याला लहानपणापासून आम्ही मोठं केलंय। मी कशाला खोट बोलू? मानसीला कळलं की हा चोर इतक्या सहजासहजी त्यांचा बैल त्यांना परत देणार नाही।
मानसीने काही विचार केला आणि नंतर बैलाचे दोन्ही डोळे तिने आपल्या हाताने झाकून टाकले. अच्छा, जर हा बैल तुझा आहे तर सांग ह्याच्या कोणत्या डोळ्याला जखम झाली आहे. व्यापारी विचार करू लागला आणि मग बोलला, उजवा डोळा. तुला खात्री आहे ना? जर डावा डोळा नसेल तर हा बैल माझा आहे. व्यापारी परत विचारात पडला, नाही नाही, डाव्या डोळ्याला. मानसीने स्वतःचे हात काढले आणि म्हणाली, ह्याचे दोन्ही डोळे एकदम ठीक आहेत. जर हा तुझा असता तर तुला हे माहीत असतं. चोर आहेस तू. लोकांचे बैल चोरी करून त्यांना मंडईमध्ये विकतोस? आसपास जमलेल्या लोकांनी त्या चोर व्यापाऱ्याची खूप पिटाई केली आणि मानसीच्या चतुराईने भैरवचा चोरी झालेला बैल त्याला परत मिळाला. म्हणून म्हणतात की प्रत्येक काम विचार करून केलं पाहिजे. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राइब करायला विसरू नका.